बाबांचा ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी त्या रस्त्यावर जी टपरी होती चहाची तो अंगद महाडिक त्याची समोर चौकशी करूया. ते लेटर बॉक्स पुन्हा पाहूयात आपण. इथल्या पोस्ट ऑफिस मधनं त्याला कोण पत्र पाठवत होतं, कुठून पत्र पाठवत होतं हे तर कळू शकेल आपल्याला. मॅडम काका एक मिनिट. हां बोला. कशाला थांबवलं मला काका? या भागात अंगद महाडिक राहतो, त्यांना ओळखता तुम्ही? हो माहित आहे. तुम्ही ओळखता त्याला? म्हणजे कोण आहे तो, कसा दिसतो, काय काम करतो? एक मिनिट. अहो माहित आहे म्हणजे या नावाचा माणूस या बंगल्यात राहतो एवढंच माहिती आहे मला. म्हणजे तुम्ही कधी त्यांना पाहिलं नाहीये? नाही. अहो ह्या बंगल्यामध्ये पोस्ट बॉक्स आहे त्यामुळे येणारी सर्व पत्र मी ह्या पोस्ट बॉक्स मध्येच टाकतो. काय झालं मला सांगा, ती पत्र कुठून यायची आणि कोण पाठवायचं याबद्दल काही सांगू शकाल? बघा कोण पाठवायचं हे मला माहित नाही. हा पण ती पत्र पुण्याहून यायची एवढं मला लक्षात आहे. पुण्याहून? काका प्लीज आठवून जरा सांगा ना, काही सांगता येत असेल तर. नाही बाकी काही आठवत नाही. एक शेवटचं. म्हणजे तुम्ही इतक्या घरांमध्ये पत्र पोहोचवता पण अंगद महाडिक हेच नाव कसं तुमच्या लक्षात? अहो मॅडम हल्ली पूर्वीसारखी ठीकभर पत्र येत नाहीत. त्यात हल्ली लोक SMS करतात, कॉल करतात, म्हणून पत्र कमी झालेत. आणि त्यात कोणाला काही महत्वाचं पाठवायचं असेल तर ते लोक कुरिअरने पाठवतात. पण मॅडम या माणसाला मात्र पत्र पोस्टानेच यायचे. हो म्हणून बरं वाटायचं, निदान याच्यामुळे तरी आम्हाला काम मिळायचं. काका हे माझं कार्ड, अंगद महाडिक जर तुम्हाला भेटला किंवा दिसला तर तुम्ही प्लीज मला फोन करून कळवा. नक्की कळवेन मॅडम. थँक्यू. ओके येतो मॅडम. मॅडम मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, म्हणजे या अंगद महाडिकला पोस्टानेच का पत्र यायची? जे कुरिअरने काय येत नव्हती? सोपं म्हणाल, पत्र किंवा पाकिट त्या व्यक्तीला कुरिअर करायचं झालं असतं तर त्या कुरिअरच्या ऑफिसमध्ये जायला लागलं असतं आणि अशाने त्याची ओळख लपून राहिली नसती. मग आता आपण काय करायचं? सेठ म्हणाली तुम्ही तिथल्या GPO मध्ये जा आणि अंगदला कोण आणि कुठून पत्र पाठवत होते याचा शोध घ्या. मी शिखाकडे जाते, अंगद महाडिक बद्दल तिलाही कळायला हवं. दाजी तुम्ही घरी जा, आई काळजी करत असेल. चला पोचलो एकदा गडाच्या पायथ्याशी. उतरा सरकार उतरा. सावकाश सावकाश. चला आता लढाईला सुरुवात. हो आता लढाईला सुरुवात. मी सगळ्यांना फोन केलेत का? हो ग बाई केलेत फोन. अहो सामान घ्या, विसरताय. अरे हो घेतो घेतो, राहू दे मी घेतो. चला अहो तुम्ही त्या रिक्षावाल्याला 100 नोट दिली होती ना? अहो मग सुट्टे पैसे दिले का त्यांनी परत? अरे जा त्या रिक्षावाल्याला. रिक्षा ए रिक्षा ए रिक्षा ए रिक्षा पुढेरी वाघ ए. गेला ना? हो त्याला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मला वाटलं होतं एक नंबरचा भामटाय. नालायक मेला, पैसे घेऊन पळाला. पळून पळून जाईल कुठे? नाही जाताना रिक्षा स्टँड वर बघू ना, सापडेल असतो. काय लिहिलं होतं त्या? पुणेरी वाघ. पुणेरी वाघ काय? चला चला आधी ही लढाई पार पाडूया. चला काय मेले एक एक लोक असतात. तरी मी तुम्हाला सांगत होते आपण बसनी जाऊया म्हणून, तुम्हाला काय आज पैसे उधळायची लहर आली? गेली ना 100 नोट 20 जागी. अगं जाऊ दे ग. आणि तो जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? मी शोधेन त्याला, काळजी नको करूस. कुणालाच कसं माहित नाही,
म्हणजे ठाणे जिल्ह्यातली पत्र सॉर्टिंग करणारे माणसाला माहित नाही. अरे पण आसनगाव मधला पोस्टमन तर म्हणाला हल्ली पत्र कमी येतात, त्यामुळे पत्र पाठवणारे लक्षात राहतात. अगं ते गावात म्हणाली, हे जीपीओ आहे. इथे प्रत्येक जिल्ह्यातली, राज्यातली, देशातली पत्र एकत्र येतात. मग त्या त्या जिल्ह्यानुसार त्या त्या रॅकमध्ये टाकून सॉर्टिंग केली जाते. मग 30 पत्रांची बॅग प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवली जाते. इट्स व्हेरी सिम्पल. अच्छा, म्हणजे सिद्धेश्वर अंगद महाडिकची केस इथेच थांबणार? अशी कशी थांबेल म्हणाली. मॅडम म्हणतात ना, शोधलं की सापडतं. सो नक्की सापडेल आपल्याला काहीतरी. ए चल ना, चहा घेऊया. हो चल. काय झालं? अगं नाही, किल्ली लागत नाही ग. तरी मी तुम्हाला घरून निघताना सांगत होते किल्ली नीट बघून घ्या. अगं बघूनच घेतली होती, पण का लागत नाहीये, काही कळत नाहीये. द सांगता अगदी बरोबर आणून सोडलं. आमचं चंद्रदर्शन बंगला एकदम फेमस झालेलं दिसतोय. बंगल्याच्या नावाची पाटी दिसत नाही, मागच्या वेळेस तर दिसत होती. अरे पाटीचा स्क्रू निघाला ना म्हणून काढून ठेवली. कोण कामगार मिळाला तो बघ रे बाबा. अरे इथे कामगार मिळता मिळत नाहीयेत. चला अहो काका, हे तुमचे पैसे. अरे राहू दे रे, देवाच्या दयेने आम्हाला काही कमी नाहीये. राहू दे. नको नको काका. राहू दे रे बाळा, आईने दिले तसे समज. अरे बघ, आज जाताना मुलांसाठी मिठाई घेऊन जात त्या पैशांची. हा वगैरे दिलं की बरं वाटत ना. हो ते बघा. जाऊ दे, नसेल उघडत कुलूप तर आता आपण फोडूया ते. फोडू म्हणते ते बघा काय चाललंय तिकडे. फोडू म्हणजे अरे कोण आहे तिकडे? काय चाललंय? काय बघूया ना आपण अगदी वेळे. तर कोण आलंय, काय करताय आपल्या बंगल्यात? काय चाललंय विचारत आहे त्यांना. कोण तुम्ही? काय चाललंय का? मी महाजन. नाही महाजन असू दे, पण ते चाललंय काय? अहो ते कुलूप उघडत नाही. अहो ते किल्ली का लागत नाही काही कळत नाहीये. कसं उघडेल कारण किल्ली माझ्याकडे. ही बघा. तुमच्याकडे कशी काय असेल ना ही किल्ली? आता कमाल आहे तुमची. आमच्या बंगल्याची किल्ली आमच्याकडेच असणार ना. हा बंगला तुमचा कसा झाला? आम्ही पैसे भरले म्हणून आमचा झाला, कळलं? चला बाजूला बाजूला वाचला. मला आधी सांगा तुम्ही कोण? मी कोण म्हणजे काय? मी सामंत, ही माझी बायको आणि हा आमचा बंगला आहे. चला वाट सोडा. चला चला चला. वाट सोडा काय, हा बंगला आमचा आहे. हो हा बंगला आमचा आहे. तुम्ही दोघं ना ऐक्या बळा, काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? थांबा मी बाजूच्यांना बोलावते. रावराणीबाई, अहो रावराणीबाई कुठे गेल्या कोणास ठाऊ? अहो तो आपला कोपऱ्यावरचा जो चहावाला आहे त्याचं नाव आठवत आहे का तुम्हाला? कोपऱ्यावरचा चहावाला, त्याचं नाव दामू. त्याच्या शेजारी नारळ पाणी भरा बसतो, त्याचं नाव सूर्याची. नाही हे बरोबर आहे, पण हे तुम्हाला कसं माहित? मला कशी माहिती म्हणजे काय? कारण मी इथे राहतो. हा माझा बंगला आहे. ए बघा हा बंगला आमचा आहे. आणि तुम्ही निघून जा बघा. इथून निघून जा. आमच्याच बंगल्यातून आम्हाला हलवताय. तुम्ही कशाला भांडताय त्यांच्याशी? पोलिसांना फोन करा, निकाल लागेल यांचा. ठीक आहे. तुम्ही कशाला पोलिसांना बोलवताय? अहो तुम्ही फोन करा पोलीस स्टेशनला. अरे बोलवा बोलवा. नाही दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, काही प्रश्नच नाहीये. आता काय कुणी यावं आणि उठावं म्हणावं, हा बंगला आमचा आहे हे अर्थ आहे. हे बघा हा बंगला आमचा आहे. तुम्ही हक्क सांगताय त्याच्यावर? हा बंगला आमचा आहे. पोलीस आले की कळेल. अहो लागतोय का पोलिसांना फोन? अहो चला, नाही तर आपण पोलीस स्टेशनला जाऊया. चला पोलिसांना घेऊनच इथे येऊन कसं घाबरायचं? बरोबर आहे.
माझ्या लाईफ मधला हा सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे शिखा. आजवर मी फक्त बिझनेस 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 करत आलो, पण आज मला कळतंय आपल्या लाईफ मध्ये प्रेम आलं ना की आयुष्य कसं उजळून निघत. चल येतो मी. हा पण तू वेळेवर ये, हो म्हणजे तुझी सगळ्यांची ओळख करून देता येईल मला. हो हो नक्की. चल बाय. ओके अरे अस्मिता मे कमीन तू इथे अशी अचानक. अगं हो हो किती प्रश्न विचारतेस एकदम. यांना उगाच वाटेल की मी गुन्हेगार आहे. सो सॉरी ओळख करून देते. प्रणीत ही डिटेक्टिव्ह अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री माझी बॅचमेट. अरे पी आयच्या ट्रेनिंगला आम्ही एकत्र होतो. मी पी आय झाले आणि ही डिटेक्टिव्ह माझी बेस्ट फ्रेंड आहे बरं का. आणि अस्मिता हा प्रणील पैठणकर माझा. हो सो यू आर द वन फेमस डिटेक्टिव्ह अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. येस खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. नाईस मीट. सेम हियर. बरं चल निघतो मी. आणि तू वेळेवर ये. डेट लक्षात आहे ना तुझ्या? हो लक्षात आहे. नाहीतर मी सगळं कॅन्सल करेन. मी येणार आहे. ओके बाय. ओके बाय बाय. काय मॅडम डेटची काय भानगड आहे? डिटेक्टिव्ह आहात ना मॅडम, मग ओळखा तुम्ही. हे बघ जर तू करेक्ट ओळखलंस ना तर तुला माझ्याकडून कॉफी. ओके तू तशीच आहेस गं अजून कंजूस. कॉफी ठीक आहे प्रयत्न करते. ओके म्हणजे बघ एखाद्या तरुणाचा चेहरा इतका उजळलेला आहे आणि तो इतक्या आनंदात आहे त्याची दोन कारणं असू शकतात. एक तर त्याला नुकतंच खूप मोठं यश मिळालंय किंवा त्याच्या आयुष्यात एक सुंदर व्यक्ती आली आहे किंवा येणार आहे. बघ मग अशी जेव्हा मी बाहेरून आत आले तेव्हा बाहेर एक 50 लाखाची कार उभी होती आणि आतमध्ये प्रणील शिवाय दुसरं कोणीच नव्हतं. याचाच अर्थ ती कार प्रणीलची असणार. आणि आताही तो बाहेर गेला तेव्हा गाडीचा आवाज आलाच ना. हो आता 50 लाखाची कार ज्या व्यक्तीकडे आहे त्याला यश खूप आधीच मिळालंय बरोबर. ब्रिलियंट अस्मिता. पुढे याचाच अर्थ दुसरी गोष्ट खरी आहे म्हणजे. एक एक मिनिट मी अजूनही कम्प्लीट केलेलं नाही. दुसरी गोष्ट खरी आहे असं मी म्हणत असले तरीही मला हे माहिती आहे की तू हे जे काही लाजतीयस ना ते प्रणील आणि तुझं अफेअर आहे या कन्क्लुजन पर्यंत मी यावं म्हणून. पण तसं नाही. प्रणीलचं लग्न शाल्मलीशी ठरलंय. कमाल आहे अस्मिता तुला तिचं नावही कळलंय. पत्रिका त्यावर नाव आहे ना प्रणील आणि शाल्मली. प्रणील तुला पत्रिका द्यायला आला होता आणि त्याच डेट विषयी तो तुला सांगत होता. सिंपल आहे अगं. खरंच अस्मिता तू इतक्या कठीण गोष्टीला जर सिंपल म्हणत असशील तर तुझ्यासाठी काहीच अवघड नाहीये ग. नाही शिका एक गोष्ट अवघड आहे. बाबांची केस त्याविषयीच बोलायला आले तुझ्याशी. ओके किती उकडतंय रे पुण्यात. हॉरिबल. तुला माहिती मी लहान असताना जेव्हा इथे यायचो ना त्यावेळेला या इकडे इकडे काय तेव्हा किती थंड वाटायचं माहिती. हो काय रे मनाली हा माणूस मगासपासून आपला पाठलाग करतो म्हणजे आपण जीपीओ ऑफिसच्या जवळ होतो ना तेव्हापासून तो फक्त फोनवरती बोलत असल्याचं नाटक करतोय पण प्रत्यक्षात फोनवरती बोलत नाही. हो मनाली आपण यांना विचारूया ना अंगद महाडिक बद्दल. हो विचारायला काय हरकत आहे. काय काका तुम्हाला अंगद महाडिक माहिती. मनाली चल.
शिखा तुला आठवत आहे मागे मला एका अनोळखी व्यक्तीचे फोन यायचे. बाबांच्या केस मध्ये लक्ष घालू नको असं सांगणार. हो त्याचा काय? ती फोनवरची व्यक्ती मी त्या त्यावेळी सॉल्व्ह करत असलेल्या केसेसचे संदर्भ देऊन मला खिजवायची. करेक्ट. मग अगं म्हणजे याचाच अर्थ मी कधी कुठल्या केसवर काम करते हे त्या व्यक्तीला माहिती आहे. म्हणजे त्या व्यक्तीची माझ्यावर पाळत आहे. कदाचित तुझ्यावरही. सेठ मनाली सगळ्यांवर. आणि जर तो आपल्यावर पाळत ठेवू नये याचाच अर्थ तो कदाचित अंगदवरही पाळत ठेवून असेल. करेक्ट. किंवा अस्मिता कदाचित तोच माणूस अंगद महाडिकही असू शकतो. येस म्हणूनच या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ना आधी तो अंगद महाडिक हाती लागायला हवा. पवार काय गोंधळ चालला बाहेर? मॅडम बाहेर दोन म्हातारे झोडपे आले आणि ते भांडतायत एकमेकांना. ठीक आहे आले मी. शांत राहा. पोलीस स्टेशन आहे. मॅडम मॅडम मी मी महाजन धनंजय महाजन. मॅडम ही दोन माणसं माझ्या चंद्रदर्शन बंगल्यामध्ये घुसली आहेत. तो आम्ही विकत घेत. माझ्याकडे कागदपत्र आहेत ना त्याची. तुमच्याकडे कागदपत्र असतील ना कशी? आमच्याकडे आहेत ती ओरिजिनल. ती खोटी आहे. नाही नाही तुमच्याकडे खोटी कागदपत्र आहेत. नाही नाही तुमच्याकडे कागदपत्र खोटी आहेत कारण बंगला आमचा आहे. नाही म्हणून साई सिद्ध होणार नाही. मी तुम्हाला सांगतोय बंगला आमचा आहे. बंगला आमचा आहे. आम्ही कधीही सिद्ध करू शकतो. एक मिनिट शांत राहायचं आता सगळ्यांनी. एकेकाने बोलायचं. हा मी सांगतो. तुम्ही बोला. मॅडम मी धनंजय महाजन आणि ही माझी पत्नी शारदा. साधारण 6 महिन्यापूर्वी हा चंद्रदर्शन बंगला आम्ही घेतला. माझा मुलगा शेखर त्यावेळी क्रूजवर कामाला होता. त्यानंच दिला हा बंगला आम्हाला. तसे मॅडम आम्ही राहतो मुंबईत पण महिन्यातनं एखाद वेळेला इथे येतो. माझ्याकडे कागदपत्र आहेत मॅडम बंगल्याची. ओके आता मी सांगू. बोला. मी अनिल सामंत. आमचा मुलगा अमेरिकेला असतो चंद्रशेखर आणि भरपूर पैसे कमावतो. त्याच पैशातून आम्ही हा बंगला घेतलाय. अहो बंगल्याचं नावच आम्ही आमच्या मुलावरून ठेवलंय चंद्रदर्शन. आणि तुम्हाला खरं सांगतो मॅडम आम्ही दोघच आहोत एकमेकांना. आता या वयाचं आमची काय अशी फसवणूक झाली तर आम्ही कुणाकडे राहायचो हो? तुम्ही काहीही करा वाटेल ते करा पण आमचा बंगला आम्हाला मिळवून द्या बस. हे बघा मिस्टर सामंत मिस्टर महाजन मी तुम्हा दोघांची तक्रार नोंदवून घेऊ शकते पण ही दिवाणी केस आहे त्यामुळे तुम्हाला दिवाणी कोर्टात जावं लागेल. अगं बाई कोर्टात अहो कोर्टात नको. तुम्ही सांगा ना काहीतरी. कोर्टात का? कारण ही केस माझ्या अखत्यारीत येत नाही. तुम्ही सांगा त्यांना काहीतरी. कोर्टात नको. कोर्टात नको. खरंच नको. सामंत तुमचं काय म्हणणं आहे? नाही कोर्ट काय हो निकाल लागेपर्यंत आमच्यापैकी कोणाचं काही बरं वाईट झालं नाही. कोर्ट नकोच हो. मी मी पाया पडते तुमच्या. प्लीज आम्हाला आमचा बंगला परत मिळवून द्या हो. मिसेस महाजन मी यात काहीही करू शकत नाही कारण ही केस क्रिमिनल नाहीये.
क्रिमिनल केस जरी नसली तरी तपास तर व्हायलाच पाहिजे ना शिखा. आणि मुळात कोर्टासाठी लागणारे पुरावे सादर करणं ते जमा करणं हे सगळं काम पोलिसांचं आहे, म्हणजेच तुझं आहे. मी काय म्हणतो, कोर्टाची गरजच काय ना, कागदपत्र आहेत माझ्याकडे, मी देतो आपल्याला ना. अरे पेपर्स आमच्याकडे पण आहेत, तुमच्यासारखे खोटे नाही आहेत, खरे आहेत. आणि तुम्हाला काय आमचाच बंगला मिळाला ना बळकवायला? बळकवल बळकवायला म्हणजे काय, काहीतरीच काय बोलताय, तो बंगला आमचा आहे. हो आता पुरे झालं, तुमचा बराच वेळ ऐकून घेतलाय मी. शांत व्हा शांत व्हा. पोलीस स्टेशन आहे, काय चाललं तुमचं? हे बघा, तुम्हाला कोर्टातही जायचं नाहीये आणि निर्णय सुद्धा हवाय. अशा परिस्थितीत माझ्या समोर फक्त एकच मार्ग आहे आणि हा मार्ग तुमच्या समोर आहे. ही डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्री. तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही हिची मदत घेऊ शकता. यांची मदत? मॅडम मी ओळखतही नाही हो यांना, मी कशी काय मदत घेणार यांची. त्यापेक्षा मॅडम तुम्ही तुमच्या अखत्यारीत जे काही जमेल ना. महाजन मी खरंच या बाबतीत काही करू शकत. तुमच्या समोर फक्त दोनच पर्याय आहेत, कोर्ट किंवा डिटेक्टिव्ह अस्मिता. तुमचं काय म्हणणं? नाही मला काहीही फरक पडत नाही, कोर्ट काय किंवा अस्मिता काय, माझा बंगला आम्हाला मिळवून द्या बस, दॅट्स ऑल. तसं असेल ना तर मीही तयार आहे. हो देऊन टाका देऊन टाका, ही केस त्यांच्याकडे देऊन टाका, माझीही तयारी आहे. मग मॅडम तुमची काही फी असेल ना तर सगळं मला, म्हणजे मी देईन ती. फक्त एकच विनंती आहे, हा बंगला तेवढा आम्हाला मिळवून द्यावा. ठीक आहे, मला त्या बंगल्याचे पेपर्स पाहायला मिळतील का? हो आहेत एक मिनिट. कमाल आहे, तुमच्या बंगल्याचे पेपर्स असे सोबत घेऊन फिरता तुम्ही. का तुम्हाला आधीच कल्पना होती की असं काही होणार आहे? सामंत काका तुमच्याकडे पेपर आहेत का आत्ता? नाही आत्ता नाही, पण बंगल्यावरती आहेत. बंगल्यावरती या, दाखवतो सगळे पेपर्स. मी यांच्यासारखे असे पेपर्स बरोबर घेऊन नाही फिरत. काय ठीक आहे, मग आपण तिथे जाऊनच पाहू. बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पण तुम्ही ऐकलं नाही. आता बघ शांत राह, बघ उगाच घाबरू नकोस. बघ शांतरा, आता मी काय बोलते थोडं फक्त ऐक. कोणी काही विचारलं तरी सांगायचं मला माहिती नाही, कळलं? आतमध्ये चल, आतमध्ये चल. अरे चहा उतू गेले रे. Thank you.
ती बंगल्याच्या नावाची पाठी कुठे? मी दाखवतो ना. मी गेल्या वेळेस आलो होतो तेव्हा ती गजरबळ लोंबकळत होती म्हणून मी काढून ठेवली होती. ती एक मिनिट दाखव. अरे मी इथेच तर ठेवली होती. तुला आठवत मी काढून ठेवली इकडे जवळ लगेच सापडेल. अरे आता नाही आहे तिकडे. झालं पडला का तोंड घशी? मी सांगतो मॅडम, ती पाटी लोंबकळत होती ना म्हणून तो नारळवाला आहे ना त्याला सांगितलं होतं ती काढून ठेवायला. कुठे ठेवायला सांगितली होती का ती? अहो मागच्या बाजूला नळापाशी. मी आणते. हा थांबा काकू. संदीप पाठीची जागा बदलाल पण घरातल्या सामानाचं काय? मॅडम मी तुम्हाला सगळं सामान दाखवत. तुम्ही आत या. मॅडम या तुम्ही आणि स्वतःच्या डोळ्यांनी पहा हे सगळं फर्निचर जे केलंय ना आम्ही. बघा इथे डायनिंग टेबल आहे, सोफा आहे, टीपॉय, या सगळ्या गोष्टीही आमच्या आहेत. हा बंगला आमचा आहे. मला आधी बंगल्याचे पेपर्स पाहिजे. तर पेपर्स दाखव प्लीज. जा आता. मॅडम मॅडम हा सोफा या खुर्च्या हे सगळं सामान आमच्या मुलांना विकत घेतलंय आमच्यासाठी. मॅडम विश्वास ठेवा हा बंगला माझाच आहे हो खरंच. पोलीस स्टेशन मध्ये मी तुम्हाला पेपर्स दाखवले होते तुम्ही कबूलही केलं होतं हे माझे. आता पेपर्सही दोघांकडे आहे. हे सगळं सामान तुम्ही दोघंही म्हणता की आमचंच आहे. मग या सगळ्या सामानांपैकी एखाद्या तरी वस्तूची रिसीट तुमच्याकडे आहे? ओके. किंवा अशी एखादी वस्तू ज्याच्यावर तुमचं नाव आहे? अशी एक का अनेक गोष्टी आहेत आमच्याकडे. किचन मध्ये माझी भांडी आहेत त्यावर माझं नाव आहे. या तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला माझी भांडी दाखवते. त्या सगळ्या भांड्यांवर माझं नाव आहे. हे बघा इथे सगळीकडे माझी भांडी आहेत. मी हे बघा ग्लास याच्यावरती माझं नाव आहे. काय यावर तर अनिता सामंत असं लिहिलंय. एक मिनिट माझ्या ताटावर माझं नाव आहे. मी यावरही अनिता सामंत असं लिहिलंय.
काय आहे सगळं? माझ्याकडे खूप भांडी आहेत ज्याच्यावरती माझी नावं लिहिलेली आहेत. पुरी आता माझ्या भांड्यावर माझंच नाव असणार ना, तुमचं नाव असणार. हे सगळं काय चाललंय? आपल्या भांड्यांवर यांची नावं कशी? यांनी भांडी बदलली आहेत. नाही हो, आता मी कशाला भांडी बदलू? खरं म्हणजे ना, तुम्हीच नसलेली भांडी असल्याचं नाटक करताय. सगळंच कन्फ्युजिंग आहे यार, कसं शोधणार तू? शिखा टेन्शन घेऊ नकोस, शोधलं की सापडतच. एक काम करतेस प्लीज, सिड किंवा मनालीला कॉल करतेस. ओके. त्यांना सांग रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जा आणि या बंगल्याचे पेपर्स काढ. ओके. अहो, आपली देवाची भांडी, त्या भांड्यांवर आपलं नाव नक्की असणार. हो हो, त्या भांड्यांवर असेल. ती दाखव ना त्यांना. या या, तुम्हाला दाखवतो. या या इकडे. म्हणजे तो माणूस या गल्लीतून आला आणि इथे येऊन अचानक गायब झाला. मला वाटतं तो याच घरात गेला असणार. मलाही तसंच आहे. इथे तर कोणीच नाही. कुठे गेला तो माणूस? आपण येण्याआधी पाहिला तर नसेल? अगं, पण जर का त्याला पळायचंच होतं तर मग इथे या घरापर्यंत का आला असेल तो? कदाचित त्याला इथून एखादी महत्वाची गोष्ट घ्यायची असणार. अरे, तू एक काम कर, तू ड्रॉवर चेक कर, मी कपाटात बघतो. फोन का लागत नाही. मॅडम, पण मी ही ही बघा भांडी. हे बघा मॅडम, यावर माझं नाव आहे, शारदा महाजन. मॅडम, आता तरी पटलं ना तुम्हाला, हा आमचाच बंगला आहे म्हणून. तुम्ही दोघेही असे पुरावे दाखवतात जे दुसऱ्याकडे येत. एक तरी असा पुरावा दाखवा जो दुसऱ्याकडे नसेल. पुरावा? अहो, साक्षीदार आहे. शेजारचे राव राणे. खरंच की? तेच सांगतील बंगल्याचा खरा मालक कोण आहे ते. मॅडम, तुम्ही आमच्या बरोबर चला, तुम्हाला आत्ता दाखवतो मी, चला. म्हणाली, हे बघ, हे कसले तरी पेपर्स आहेत. पोलीस आणि गुन्हेगारांचा उल्लेख सुद्धा आहे. या मॅडम, तुम्ही या माझ्या बरोबर, तर राव राणेची साक्ष. हळू. ओ राव राणे, राव राणे, ओ राव राणे, तर एक मिनिट थांबा, थांबा. एक एक काम कर, या मॅडमना सांगा की हा बंगला आमचा आहे. हे ग्रस्त म्हणतायत की हा बंगला त्यांचा आहे म्हणून, पण तुम्ही प्लीज सांगा, सांगा की आमचा. ओळखा मला? कोण तुम्ही? मी ओळखत नाही तुम्हाला. बघा बघा मॅडम, बघा, हे राव राणे यांना ओळखतही नाहीयेत. राव राणे, वाचवलेत तुम्ही आम्हाला. एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखत नाही. हा, काहीतरीच काय बोलताय राव राणे? अहो, मी तुमचा शेजारी महाजन, महाजन आहे मी. मी तर गळ्यातच पडते माझ्या. राव राणे, तुम्ही खोटं बोलताय. अहो मॅडम, मी कशाला खोटं बोलू? हा, तुमचा विश्वास नाही का माझ्यावरती? एक मिनिट थांबा. अगं, ए, जरा बाहेर ये गा. आले काय हो?
तिकडे का? मला सांग, शेजारच्या घरामध्ये ह्या दोघांपैकी तू कोणाला बघतेस का? कोणी ओळखीचं आहे का तुझ्या? नाही बाई, मला नाही सांगता येणार. काय झालं? अहो रावराणे बाई, असं काय बोलताय तुम्ही? मला म्हणजे आम्हाला ओळखत नाही का? हो सांगा ना मॅडम ना, हा बंगला आहे ना तो आमचा आहे म्हणून सांगा ना. अहो नाही, हा बंगला आमचा आहे. हे बघा मॅडम, आम्ही साधी पांढरपेशी माणसं, कुणाच्या अध्यात ना मध्यात. प्लीज आम्हाला लपत अडकू नका. चला हो. संदीप बस ना, बाहेर जा आणि त्या नारळवाल्याला आणि दहावाल्याला बोलव. ओके मॅम. चला. शिखा, सीड मनाली कोणाशी कॉन्टॅक्ट झाला? मी फोन केला दोघांनाही, पण लागत नाहीये. कदाचित रेंजचा प्रॉब्लेम असेल. जीपीओ जवळ तर रेंज असायला हवी. कुठे गेले असतील दोघं? माता आम्ही काय करायचो? मी सांगते काय करायचं ते. महाजन काका, तुम्ही तुमच्या बंगल्याच्या नावाची पाटी त्या नारळवाल्याला ठेवायला सांगितली होतीत ना? म्हणजे तो तुम्हाला ओळखत असेलच. अरे हो, विसरलच होतो मी. एक मिनिट, मी जरा बोलवून घेऊन येतो त्याला. नाही नाही थांबा, संदीप गेलाय त्याला बोलवाय. पण तो आल्यावर कोणीही काहीही बोलायचं नाही. तसं असेल तर मग तुम्ही चहावाल्यालाही बोलवा. तो मला ओळखतो. त्यालाही बोलवलंय, येतोय मागून. महाजन काकांच्या बंगल्याच्या नावाची पाठी नळाजवळ तुम्हीच ठेवली होतीत ना? नाही बा, माझ्या बंगल्यात कधीच आलो नाही. तू यांना ओळखतोस? नाही बा, कोण आहे ते? अहो मॅडम, मी जो नारळवाला म्हणाला होतो ना, सूर्याजी, तो हा नाही. अ भाऊ म्हणताय वय, त्या तर गावाला गेल्या. ती गेले नाहीत, गेले होते, आता आलोय. नाम्या, धंदा सोडून इथं काय करतोय? एक एक मिनिट, कोणीही काहीही बोलायचं नाही. आता मी जे काही सांगते ते नीट ऐक. घर बळकावणं हा खुना इतकाच गंभीर गुन्हा मानते मी. उतार वयात आधार म्हणून आयुष्याची सगळी कमाई टाकलेली असते आपण त्यात, आणि अशाच वेळी कोणी फसवणं म्हणजे जिवंतपणी मरणच आहे. हो, आणि असे गुन्हे रागाच्या भरात केलेले नसतात, तर शांत डोक्याने नीट आखणी करून केलेले असतात. त्यामुळे अशा गुन्ह्यांना माफी नाही. तेव्हा मी तुम्हा सगळ्यांना 2 मिनिट देते. नीट शांतपणे विचार कर. चूक होऊ शकते माणसाकडून. तुम्ही जर आत्ताच कबूल केलं तर तुमची शिक्षा सौम्य होऊ शकते. शिखा, तू प्लीज जरा सीड आणि मनालीला पुन्हा कॉल करतेस. मला खूप टेन्शन येत आहे. फोन का लागत नाहीये याचा? मनालीला ट्राय करते. The number you are trying to call is currently not reachable. दोघांचाही फोन लागत नाही.
कोण आहात तुम्ही आणि इथं माझ्या घरात काय करताय? तू कोण आहेस? हातात काय बघितलं ना माझ्या? एक डोक्यात पडली ना तर डोका आणि चष्मा एक होऊन जाईल. मी विचारतोय तेवढीच उत्तरं द्यायची. आम्ही अस्मिता प्रभाकर अग्निहोत्रीचे सहकारी. एक माणूस आमच्यावरती वॉच ठेवून होता, त्याचा पाठलाग करता मी इथे. तुझा कोण होता तो? ते मला माहिती नाही. इथं घरात गरम होत होत म्हणून मी झाडाखाली जाऊन बाहेर झोपलो होतो. हे माझं घर आहे. तुमचं नाव? मी बाजीराव पाटील, महाराष्ट्र पोलीस. हे माझं आयडेंटिटी कार्ड. मी ऐकलंय अस्मिता विषयी. डेअरिंग बाज पोरगी आहे. बाप पण तसाच होता. 13 चाकण रोडवरती त्यांचा अपघात झाला एवढंच समज. तो ऍक्सिडेंट नव्हता, घडवून आणलेला अपघात होता. खून होता तो आणि त्याच खुन्याला आम्ही शोध. हा शिखाना. हो इथे रेंज कमी जास्त होती. या ठीक आहे, पोचतो आम्ही. बाय. चल म्हणाल ठीक आहे. सिद्धेश्वर कशावरून तो अंगद महाडिकचा माणूस नाहीये? त्याने सांगितलं आणि तू विश्वास ठेवलास? म्हणाली तो जर का अंगद महाडिकचा माणूस असता ना त्याने रॉड आपल्या डोक्यात घातला असता. तुम्ही माझ्या घरात काय करताय, कोण कुठले असा फालतू प्रश्न विचारत नसता बसला. चल आता आपल्याला रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जायचंय. मला बोलवलं मॅडम. हो तुमची 2 मिनिट संपले. कोणालाच कबूल करायचं नाहीये ना? ठीक आहे तुमची मर्जी. मला सांगा तुमचं नाव काय? मी सूर्याजी. आणि तुमचं? माझं दामू. मी तुम्हाला दोघांनाही एकच प्रश्न विचारणार, त्याचा अजिबात विचार न करता लगेच उत्तर द्यायचं. या दोन्ही जोडप्यांपैकी चंद्रदर्शन बंगल्याचा खरा मालक कोण?